पप्पांनी मला सांगितलं की ते त्यांची इन्कम 300 रुपये होती, तेव्हापासून डोनेशन करतात. तर ते म्हणले की म्हणजे पैसे असणं हे इम्पॉर्टंट नाही आहे, जेवढे आहे त्याच्यामधून डोनेशन करायला पाहिजे. सगळ्यात सोपा दान करण्याचं म्हणजे रक्तदान, हे सगळ्यात सोपं बिन पैशाचं काम आहे. आपण सगळ्यांची मदत नाही करू शकत, पण आपण कोणाची कोणाची करू शकतो. नमस्कार, स्वागत आहे आपल्या डिजिटल प्रभातमध्ये. आर्यम धारीवाल फाउंडेशनच्या वतीने नेहमी समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. क्रीडा असो, शिक्षण असो, पर्यावरण असो, या सर्व क्षेत्रांमध्ये नेहमीच त्यांचं भरीव असं योगदान राहिलेलं आहे. आज देखील या ठिकाणी त्यांनी भव्य दिव्य अशा रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. हे आयोजन नक्की कसं करण्यात आलेलं आहे पाहूयात. नमस्कार, मी शोभा रसिकलाल धारीवाल. आर्यम धारीवाल फाउंडेशनची मी उपाध्यक्ष आहे आणि ह्याचं संस्थापक रसिकलाल माणिकचंद धारीवाल, माणिकचंद ग्रुपचे संस्थापक. आणि हे आमचं 84 रजिस्टर्ड फाउंडेशन आहे आणि त्याचा मेन मोटिव आमचा एज्युकेशन आणि हेल्थ आहे. पण त्याच्याशिवाय सुद्धा आम्ही एन्व्हायरमेंट, मंदिर, सभागृह म्हणजे वेगवेगळी आम्ही कामं करतो ह्याच्या समाज सुधारणेची किंवा समाजोपयोगी कामं करतो. आणि त्याच्यात दरवर्षी आम्ही विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून आम्ही मदत करत असतो की जे गरजू आणि मेरिटवाले विद्यार्थी आहेत त्याच्यात हजारो मुलांना आत्तापर्यंत आम्ही शिष्यवृत्ती प्रदान केलेली आहे. रक्तदानाच्या प्रकल्प ह्या आयोजनाची मी सुरुवात अशा प्रकारे खरं तर झालेली आयुष्यात की 2008 रसिक सेठ खूप आजारी होते आणि ते 2.5 महिने हॉस्पिटलला होते. तर तेव्हा मला तिथे हॉस्पिटलमध्ये राहून मला त्याची जाणीव आलेली होती. सेठच्या वेळेससुद्धा आम्हाला अर्जंट रक्त पाहिजे होतं, तेव्हासुद्धा किती धावपळ होती तेव्हा मला अनुभवलेला माझा हे आहे. आणि गरिबांना तर ते किती अवघड गोष्ट आहे ते पण मला तेव्हाच कळालेलं. आणि त्याच्यानंतर मी 2015 एक मोठं महाअभियान केलं होतं रक्तदानाचं. तर तेव्हा मी एका दिवसात पुणे शहरात 24,000 ब्लड बॅग केल्या होत्या कलेक्ट शेठच्या 75 वाढदिवसानिमित्त. तेव्हा मी 1,00,000 वृक्ष लावले होते सगळ्या भारतामध्ये मिळून. नंतर आणि ह्यांच्यानंतर आता 2017 हे गेले, त्याच्यानंतर मी 2018 दरवर्षी हा कॅम्प घेत असते. आणि ह्याला कुठेही जाहिरात न करता मला चांगला प्रतिसाद येतो. 500 ते 600-700 माझ्या ब्लड बॅग कलेक्ट होतात ह्याच वेन्यूवर, कारण आम्ही इथे राहतो म्हणून मला ह्या जागेशी जास्त लगाव आहे म्हणून आम्ही इथेच करतो. ते जिथे शेठ राहिले तिथेच आम्ही हे करतो. आणि मी रक्तदानातून तर हेच आवाहन करेल, हे म्हणजे कुठे एकही पैसा खर्च न करता करता येणारी गोष्ट आहे आयुष्यातली. तर तेव्हा आणि ह्यांनं तोटा तर काहीच नाही आहे, उलट हेल्थसाठी चांगली गोष्ट आहे की नवीन रक्त आपलं तयार होत असतं. तेव्हा मी लोकांना तर सगळ्यात सोपा दान करण्याचं म्हणजे रक्तदान, हे सगळ्यात सोपं बिन पैशाचं काम आहे. तेव्हा तिथं पैशावर तरी माणूस देताना घाबरत असतो, कचरत असतो, अडचणी दाखवत असतो, पण इथे जीवदान देण्यासाठीचा हा खूप मोठा पुण्याचा काम आहे. तेव्हा सगळ्यांनी ते जरूर करावं. ह्यावर्षीसुद्धा आत्ता तर 100-150 झाले असतील संध्याकाळपर्यंत, नक्कीच 500-600 बॉटल कलेक्ट होतील मला वाटतं. ते मी 25 आम्ही दोघं बरोबर कामं केलेली आहेत ही, तर मला त्यातला अनुभव पण आहे, मला आवड पण आहे आणि मला ह्यांचा वारसाच पुढे न्यायचाच आहे. आणि तशा पद्धतीने चाललेलं आहे सगळं. आता 6 आहे आपण गेले, म्हणजे तसं पप्पा तर 50 रक्तदानांचं शिबिर नेहमी करतच असतात. आपला सगळ्यात मोठा शिबिर 2015 होतं जेव्हा एका दिवशी 25,000 जास्त डोनर्स होते. तर आता पण म्हणजे नेहमीच लोकांचा खूप छान प्रतिसाद मिळतो आणि खूप चांगलं वाटतं पाहून की लोक स्वतःहून असं फोर्स करावं नाही लागत आणि स्वतःहून येतात. तर यूथ थोडंसं घाबरतं असं मी पाहिलेलं आहे. तर घाबरते तर मी पण, पण फक्त सुईला, रक्तदानाला नाही. तर रक्तदान ह्यावेळेस मी पण केलं दरवर्षीसारखं. तर मला असं वाटतं की आपण रक्त हे विकत
घेऊ नाही म्हणजे बनवू नाही शकत, आर्टिफिशियली बनवू नाही शकत, तर सगळ्यांनी जास्तीत जास्त लोकांनी इन्वॉल्व व्हावं आणि जास्तीत जास्त लोकांनी इथं ब्लड डोनेशन करावं का कुठेही करावं पण करावं, कारण खूप लोकांची नकळत मदत होती आणि जरूर असती आणि कमी पडतं, नाही तर खूप शोधाशोधी करावी लागती ऐनवेळेस रक्तासाठी. ह्याच्यासाठी सगळ्यांनी करावं. आणि ऑल्सो आय फील की आपण दर 4 महिने 5 महिन्याला जेव्हा ब्लड डोनेट करतो तेव्हा आपल्याही बॉडीत फ्रेश ब्लड जे तयार होतं ते आपल्याही बॉडीसाठी चांगलं असतं, तर ह्यासाठी आय फील सगळ्यांनी ब्लड डोनेशन करावं. ह्यावेळेस आय थिंक चांगलं म्हणजे आतापर्यंत आरामशीर 100 तर क्रॉस झालेलं आहे, अजून दिवस पूर्ण बाकी आहे. आणि वेगळे वेगळे सगळे आपण कार्यक्रम करतच असतो दरवर्षी. मला लोकं जेव्हा लोकांची मदत करतात आणि नुसतं कामामागे नाही आणि पैशामागे नाही असे मदतीला असतात तेव्हा खूप छान वाटतं पाहून, कारण आत्ताच्या लाईफमध्ये सगळे नुसते खूप ॲम्बिशियस झालेले आहेत आणि खूप करिअर ओरिएंटेड झालेले आहेत, तर आपण माणुसकी विसरत चाललो असं वाटतं. आणि मग परत असे जेव्हा कार्यक्रम होतात तेव्हा वाटतं की नाही माणुसकी आहे आणि लोकांना लोकांची मदत करण्याची इच्छा आहे. मी तर लहानपणीपासून पप्पांना पाहिलेलं आहे चांगले कामं करण्यात, तर मी एकदा पप्पांना म्हणले होते की तुमच्याकडं पप्पा खूप पैसे आहेत तर म्हणून तुम्ही डोनेशन करता, तर पप्पांनी मला सांगितलं की ते त्यांची इन्कम 300 रुपये होती तेव्हापासून डोनेशन करतात, तर ते म्हणले की म्हणजे पैसे असणं हे इम्पॉर्टंट नाही आहे, जेवढे आहेत त्याच्यामधून डोनेशन करायला पाहिजे. तर अशा माणसाची मी मुलगी आहे, तर ते पाहून म्हणजे मला हे कळलं आहे की जेवढं आहे त्याच्यातून करायचं. आपण सगळ्यांची मदत नाही करू शकत पण आपण कोणाची कोणाची करू शकतो, ज्याच्यातून आहे त्याच्यातून करायला पाहिजे की जसं होईल तशी मदत करायची. पैसे खूप जास्त पाहिजे असं जरुरी नाही आहे, आपल्यापेक्षाही बिकट परिस्थितीमध्ये खूप लोकं असतात, तर थोडे का होईना दर महिन्याला काही चांगल्या कामासाठी डोनेट करा, नाही तर साठवून एकत्र द्या, पण चांगल्या कामासाठी नक्कीच मला वाटतं सगळ्यांनी पैसे बाजूला काढायला पाहिजे दर महिन्याला. माझं नाव चेतन लोखंडे. RMD फाउंडेशनतर्फे दरवर्षी रक्तदान शिबिर भरवलं जातं. मी प्रत्येक वेळेस या ठिकाणी रक्तदान करायला येतो. आत्ता जी जेवढी आपल्याला जेवढं रक्त अवेलेबल पाहिजे तेवढं होत नाही आहे, त्यामुळे प्रत्येकाने रक्तदान केलं पाहिजे. ती आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. प्रत्येक 3-4 महिन्यानंतर प्रत्येकाने रक्तदान हे केलंच पाहिजे. घाबरायचं काही कारण नाही आहे, कारण की रक्त हे असे जे तुम्ही दिल्यानंतर कोणातरी पुनर्जीवन मिळणार आहे आपण. आणि सगळ्यात मोठं काही आपण दान करू तर ते रक्तदान आहे. RMD फाउंडेशनचा हा नेहमी म्हणजे गेल्या 5 वर्षापासून मी हे रक्तदानचं शिबिर अटेंड करतो आणि नेहमी मी रक्तदान करतो. हा उपक्रम मला नेहमी चांगलासा वाटतो. जवळपास मी आत्तापर्यंत 30 ते 40 वेळा रक्तदान केलेलं आहे आणि नेहमीच ह्या रक्तदानाचा एक फायदा आहे की कुणाचा तरी जीव वाचतो आणि यातून आपल्यालाही आनंद मिळतो. RMD फाउंडेशन नेहमी चांगले चांगले उपक्रम करत असते. म्हणजे कोविड काळात तर खूप चांगल्या गरीब लोकांना अन्नधान्य वगैरे हे दिलेलंच आहे. काही स्टुडंट होते त्यांनाही म्हणजे कोविडच्या काळामध्ये खूप सारी मदत केलेली आहे. त्याच्यामध्ये हा एक उपक्रम म्हणजे आगळा वेगळा असं मला नेहमी वाटतं.